घरफोडीच्या गुन्हेगारास 24 तासात अटक करण्यात देवळाली कॅम्प पोलिसांना यश आलं आहे. दिनांक 16 रोजी देवळाली कॅम्प पोलीस ठाणेकडील पोलीस नाईक सुभाष जाधव यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की संसरे गावातील घरफोडी चोरी करणारा इसम हा काळे चौक हडवळा येथे त्याच्या नातेवाईकाकडे राहत आहे. त्यावरून पोलीस नाईक सुभाष जाधव यांनी सदर माहितीच्या आधारे श्री कुंदन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मोरे, पोलीस उपनिरीक्षक पाडवी, पोलीस हवालदार कोटमे, पोलीस नायक जगदाळे यांच्या मदतीने सापळा रचून इसम नामे किरण रवींद्र ढवळे यास काळे चौक हडवळा देवळाली कॅम्प नाशिक इथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने देवळाली कॅम्प पोलीस ठाणेकडील दाखल गुन्ह्यातील संसरेगाव येथील घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली. घरफोडीमध्ये चोरी केलेले रुपये 18,500 पैकी 15,500 रोख रक्कम व 1 मोबाईल फोन असा सुमारे 20,500 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला इसम किरण ढवळे याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांनी अधिक माहिती दिली. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त माननीय श्री दीपक पांडे सर, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त माननीय श्री विजय खरात सर, सहायक पोलीस आयुक्त विभाग 4 माननीय सिद्धेश्वर धुमाळ साहेब यांच्या वेळोवेळी दिलेल्या आदेशावरून प्रत्येक पोलीस स्टेशनला शरीराविषयीचे त्याचबरोबर मालाविषयीचे गुन्हे करणारे गुन्हेगार तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत. त्या आदेशाप्रमाणे देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे दिनांक 15/12/2021 रोजी दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर 104/2021 भारतीय संहिता कलम 454, 457, 380 असा घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये साधारणपणे 18,500 रुपयाचा मुद्देमाल हा चोरट्याने चोरून नेलेला होता. सध्याचा चोरटा हा काल दिनांक 16/12/2021 रोजी संसरे गावात त्याच्या नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती आमच्या देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनकडील पोलीस नायक सुभाष जाधव यांना समजल्यावरून त्यांनी सदरची माहिती मला कळवली. त्या माहितीच्या आधारे मी DB पथकातील संबंधित सर्व अंमलदार तसेच आमच्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, पोलीस उपनिरीक्षक पाडवी अशा अधिकारी वर्गांना हडोळा या भागात तात्काळ रवाना करून त्या ठिकाणी संशयित असलेल्या त्या चोरास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने 16-15 तारखेला केलेल्या घरफोडीबाबतची कबुली दिली. त्यानंतर त्यानं त्या आरोपीला अटक करून त्याच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये चोरून नेलेला जो मुद्देमाल आहे तो 15,500 रुपये हा रोख अशी रक्कम त्याचबरोबर एक मोबाईल फोन हा त्यानं काढून दिलेला आहे. सदर घटनेवरून अधिक तपास करून आरोपीच्या विरुद्धात सबळ पुरावा प्राप्त करून आम्ही त्याच्याविरुद्ध दोषारोप पत्र माननीय न्यायालयात दाखल करणार आहोत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त दीपक पांडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 नाशिक शहर विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 4 डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, पोलीस अंमलदार, पोलीस हवालदार श्याम कोटमे, पोलीस नाईक सुभाष जाधव, पोलीस नाईक सुनील जगदाळे, पोलीस हवालदार सुदर्शन संसारे, पोलीस शिपाई श्यामराव अहिरे, सुनील डावरे, मनोहर साळुंके, चंद्रकांत पाटील, विजय कोकणे, संदीप साळवे आदींनी गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासात पार पाडले असल्याने वरिष्ठांनी देवळाली कॅम्प पोलिसांच्या कामाचे कौतुक केले आहे. यांच्यासाठी प्रभारत चव्हाण, देवळाली कॅम्प.